मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून आपल्या राज्यामध्ये साजरा केला जातो आणि हा दिन साजरा करावा याकरता शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तो शासन निर्णय त्याचबरोबर संविधान दिन उद्देशिका या शासन निर्णयामध्ये आपल्याला पाहायचे आहे. मित्रांनो, शासनाचा उद्देश यामागचा एकच आहे की भारतीय संविधानाबाबत लोकांपर्यंत जनजागृती व्हावी, सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरता 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा शासनाचा मानस होता. तर यामध्ये आपल्याला शासन निर्णय तर बघायचाच आहे, त्याचबरोबर उद्देशिका सुद्धा बघायच्या. 24 नोव्हेंबर 2008 चा शासन निर्णय प्रस्तावना आपण बघूया. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य आणि समानता प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलेली आहे. सदर राज्यघटना ही दिनांक 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली तरी भारतीय संविधानाची माहिती अजूनही देशाच्या बहुतेक नागरिकांना तसेच संविधानानुसार काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांनाही नाही. त्यामुळे या संविधानाचे शासकीय न्यायिक इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या आणि त्या संविधानाची ओळख सर्वांना करून देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. तर आता शासन निर्णय काय आहे ते बघूया. या प्रकरणी शासनाने साकल्याने विचार करून राज्यामध्ये संविधानाबाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये पुढील प्रमाणे साजरा करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय जिल्हा परिषदा पंचायत समित्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे म्हणजेच प्रेम्बल परिशिष्ट 1 चे सामूहिक वाचन करण्यात यावे. संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा महाविद्यालयामार्फत त्या दिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची प्रस्ताविका मूलभूत हक्क कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स किंवा पोस्टर वापरावेत. याबाबत शाळा महाविद्यालयामध्ये निबंध भिंती पत्रके सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. शासन पुढे असेही आदेश देत आहे की उपरोक्त कार्यक्रम साजरा करण्याकरता येणारा खर्च संबंधित प्रशासकीय विभागाने कार्यालयाने हा त्याच्या कार्यालयीन खर्चातून किंवा अशाच तऱ्हेने उद्दिष्टासाठी असलेल्या तरतुदीतून भागवावा. शासन पुढे असेही आदेश देत आहे की प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात वरील प्रमाणे संविधान दिवस साजरा करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य शासनास दिनांक 5 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकाऱ्यामार्फत सादर करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये आपल्याला उद्देशिका पण बघायची आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण ही जी उद्देशिका आहे, संविधानाची ओळख आहे, जनजागृती आहे, ती आपण केली पाहिजे. जेणेकरून हे संविधान खेडोपाड्यापर्यंत पोहोचलं पाहिजेत, देशाच्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजेत. त्याची एक सामाजिक जबाबदारी आपली सुद्धा आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी मी आपल्याकडून आशा करतो. तर परिशिष्ट 1 भारताची संविधान उद्देशिका. तर मित्रांनो, जे काही शासकीय कार्यालय कार्यालयामध्ये अशा प्रकारची उद्देशिका प्रेम्बल्स ही वाचन घ्यायची आहे, सर्वांनी सामूहिक वाचन याचं करायचं आहे. आपण वाचूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रांची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत. तर अशा प्रकारची ही उद्देशिका आहे. या उद्देशिकेबद्दल सविस्तर व्हिडिओ आमच्या चॅनलवर आम्ही दिलेला आहे. या उद्देशिकेचा नेमका उद्देश काय आहे याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, संविधान दिवस हा आपण का पाळतोय याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ लगेच आगामी काळामध्ये चॅनलमध्ये आपल्या चॅनलवर मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त जनतेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, व्हॉट्सॲपवर शेअर करा, ट्विटरवर करा, फेसबुकवर करा. आणि संविधान हे आपल्या देशाचं कशा प्रकारचं आहे, जगात सर्वात मोठं असलेलं आपलं हे संविधान आहे आणि ते आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं आपलं सुद्धा एक आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यासारखे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आपल्याला लगेच प्राप्त होतील. काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.